सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी फुलंब्री तालुक्यातील बोंधेगाव बुद्रुक येथील गावातील रस्त्यावर पाणी साचलेले चित्र दिसून येत आहे। सदरील बाब म्हणजे ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी देऊन सुद्धा ग्रामपंचायतींनी यांची दखल घेतली नाही, मात्र आरोग्याला आमंत्रण देता का असा प्रश्न आता ग्रामस्थांना पडला आहे। गावांमध्ये डेंग्यू ताप साथ पसरण्याची शक्यता दिसून येत आहे। ग्रामस्थ अमोल म्हस्के, फहीम शेख, संतोष कुंटे, नईम शेख, सुधाकर कुंटे, रमेश टेपले, अलका म्हस्के, मीरा कुंटे, लक्ष्मी कुंटे, सुनंदा कुंटे आदींसह उपस्थित होते। आमच्या प्रतिनिधींनी घेतला स्पेशल रिपोर्ट। सी के मराठी न्यूज साठी नवनाथ कापसे, फुलंब्री, औरंगाबाद। गावाच्या पंचायतीचं काम असतं, याच्यात नळाच्या वालमध्ये आमच्या सगळं सगळ्या गावाचं घाणीचं पाणी जातं आणि तेच पाणी आम्हाला पिण्यासाठी वापरलं जातं। या पाण्यामुळे डेंग्यू, मलेरिया हे परत काय जास्त हे सुद्धा होऊ शकतात ना, बिमार लोक बिमार पडू लागले घरामध्ये, मच्छर इतके रात्री झोप येत नाही त्या मच्छरामुळे। आणि हे सार्वजनिक रस्ता आहे, कशा जाऊ दखल कोण घेत नाही, हे पंचायतीचं काम आहे ना, ग्रामपंचायतची कोण पुढारी सर, पंचायत सदस्य यांचे काम आहे व्यवस्थित गावाचं, कारण ते पंचायत सांभाळते ना, गाव गाडा त्यांच्याकडेच असतो ना, पाण्याची सोय केली। आमच्या बोधेगाव ग्रामपंचायत गाव अंतर्गत हा एक सार्वजनिक रस्ता आहे। इथून लहान मुलं, महिला, वृद्ध, ज्येष्ठ नागरिक यांना जाणे येण्याची इतकी मोठी अडचण होत आहे, इतकं दुर्गंधित पाणी या ठिकाणी पसरलेलं आहे, यातून आसपासच्या लोकांना डेंग्यू सारखे इतके मच्छर हे ते यापासून थांबले आणि खूप मोठी रोगराई गावामध्ये पसरलेली आहे। या गोष्टीकडे ग्रामपंचायत ग्रामपंचायतमधील कर्मचारी, ग्रामसेवक, काही गाव ग्रामस्थ या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष देत नाही, त्यामुळे येथील एक फहीम शेख यांच्या घरामध्ये अतिवृष्टीच्या पाण्यामुळे घरात पाणी शिरले होते। तो नागरिक सातत्यानं पाठपुरावा करत राहिला, पण इथं इतकी रोगराई, इतकं घाणीचं साम्राज्य या ठिकाणी पसरलेलं आहे, याकडं कुठल्याच गावचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, इतर पदाधिकारी असतील, यांचं या सर्व कामाकडे दुर्लक्ष आहे। यांनी सर्वांनी पुढाकार घेऊन या कामाची सुरळीत व्यवस्था ताबडतोब करावी, जेणेकरून गोरगरिबाचे घरं वाचतील आणि त्यापासून रोगराई गावामध्ये पसरणार नाही। गावामध्ये सुव्यवस्था असावी, जेणेकरून रस्ते असतील, सांडपाण्याची व्यवस्था असेल, जिथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, त्या ठिकाणून ज्या वालून सनी दुर्गंधित पाणी गावाला पुरवल्या जातं, ते वालसुद्धा या गावचे दूषित झालेले आहे। आम्ही पुढाऱ्याकडं विचारणा केली असता त्यांनी आम्हाला 2-3 दिवस 4 दिवस 5 दिवस असं सांगून फक्त तोंडी उत्तरं आम्हाला देत आहे, या गोष्टीकडे कोणीच लक्ष देत नाही। म्हणून प्रशासनानं किंवा ग्रामसेवकानं यावर त्वरित उपाय करावा आणि जी रोगराई गावामध्ये पसरली ही थांबवावी।